आम्ही सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी 3 फेब्रुवारीला माननीय सचिव यांच्या दालनामध्ये त्यांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन आमच्या ज्या काही प्रलंबित 2 प्रकारच्या मुख्य मागण्या आहेत. पहिली म्हणजे आमच्या सर्व जे अस्थायी अध्यापक आहेत, अस्थायी सहायक प्राध्यापक आहेत, त्यांचं समावेशन करण्याच्या संदर्भामध्ये हाऊसमध्ये आमचे कॅबिनेट मिनिस्टर माननीय अमित देशमुख यांनी मान्य केलं होतं. आमचे हे सगळे जेवढे काही तुम्ही बघताय हे सगळे आमचे सगळे महाराष्ट्रातील सर्व अस्थायी प्राध्यापक, त्याच्यानंतर स्थायी प्राध्यापक सर्वांनी कोरोनामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून जीव धोक्यात घालून हजारो करोडो रुग्णांचं प्राण वाचवलंय. या लोकांना स्थायी करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्ती म्हणून गेल्या 18 दिवसापासून जे रुग्णालय ते उपोषण साखळी उपोषण चालू आहे आणि 3 तारखेला माननीय सचिव यांची आम्ही रीतसर परवानगी घेतली आणि आम्ही त्यांच्या दालनामध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो. ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दालनामध्ये गेलो त्यावेळेस ते म्हणले की फक्त 3च लोक या. ज्यावेळेस आमचे 3 लोक गेले त्यावेळेस त्यांनी अचानक एकदम भडकून आमच्या अंगावर आले आणि अर्वाच्य भाषेमध्ये असंशोधित भाषेमध्ये त्यांना आम्हाला बोलायला लागले. आम्हाला समजलं नाही आणि आम्ही त्याच्यानंतर आमचे जे काही बाकीचे महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी होते ते सगळे आम्ही त्यांच्या दालनात घुसलोत आणि त्याच्यामध्ये आमची बाचाबाची झाली. आमचं फक्त एवढंच होतं की आमच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत, 7वा वेतन आयोग 2016 लागू झाला, 2019 तो आम्हाला ॲक्च्युअली देण्यात आला, परंतु 2019 आम्हाला मूळ भत्त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कसल्याही प्रकारचे त्याचे भत्ते किंवा त्याचे लाभ देण्यात आले नाहीत आणि या न्याय मागणीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. परंतु त्यांनी आम्हाला अतिशय अशा खालच्या दर्जाची ब्लडी ब्लास्टर किंवा त्याच्यापेक्षा आय विल सी यू, तुम्हाला आम्ही सस्पेंड करू, त्याच्यानंतर तुम्हाला कळत नाही का तुम्ही कुणाशी बोलताय, अशा प्रकारची असंसदीय भाषा अर्वाच्य भाषेमध्ये आमचा अपमान केलेला आहे आणि ह्या अपमानाचा आम्हाला जो काही संताप आहे तो संताप आम्ही या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेनं सामूहिक रजा आंदोलन आज केलं आहे. आम्ही कसल्या प्रकारचे रुग्ण सेवा देणार नाही, फक्त आम्ही जे काही इमर्जन्सी सेवा आहे ती इमर्जन्सी आज सेवा चालू ठेवणार. आज आपण हे आंदोलन केलं, आपल्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल? आमच्या जर शासनानं आमच्या मागण्यांची दखल जर घेतली नाही तर निश्चितच आमची केंद्रीय कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये आमची चर्चा चालू आहे. केंद्रीय कार्यकारिणी आम्हाला जे काही सांगेल त्याप्रमाणे आम्ही पुढची स्ट्रॅटेजी करून आम्ही आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत. आपलं नाव सर? मी डॉक्टर भारत सोनडे, वैद्यकीय शिक्षक संघटना शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील अध्यक्ष आहे. स्थायी सहायक प्राध्यापक कोरोना योद्धा बोल के गौरवे जाते हैं. हम उनके लिए फ्रंट लाइन काम कर रहे हैं, पर हमारी जो डिमांड्स है, हमारी जो मांगनी है, वो सरकार उसकी दखल नहीं ले रहा है. बस आश्वासन है हमको और कुछ नहीं मिल रहा है. और इसके उपरांत हम जब उनसे मिलने जाते हैं तो हमारे इंसल्ट के सिवा हमको और भी कुछ नहीं मिल रहा. तो ये सारे अस्थायी सहायक प्राध्यापक जो लास्ट 2 साल से काम कर रहे हैं, ऐसे भी नहीं है कि जगह नहीं है, नए कॉलेजेस बन रहे हैं, ऑलरेडी बहुत सारी जगह वैकेंट्स है,
और नए कॉलेजेस में भी जगह की जरूरत है, रुग्ण सेवा के लिए भी अच्छी से अच्छी जरूरत है, पर वो हमको बस अस्थायी रूप में टेम्पररी अपॉइंटमेंट लेके कंटिन्यू कर रहे हैं, और जो हम उनके परमानेंट के लिए सातवें वेतन के लिए ये सब जो मांगनी है उसकी दखल नहीं ले रही, और उसी के लिए आज हम ये आंदोलन यहाँ पे कर रहे हैं। डॉक्टर पूजा गुप्ता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अनि कर्करोग रुग्णालय औरंगाबाद। स्थायी सहायक प्राध्यापक या पदावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे, तसेच माझे बरेच सहकारी असे आहेत की ते चार ते पदावर कार्यरत आहेत। तर आमची जी प्रमुख मागणी आहे की जे आम्ही चार पाच वर्षापासून जे अस्थायी सहायक प्राध्यापक आहोत, की त्या सर्वांना ज्यांनी करोना योद्धा म्हणून काम केलेलं, ज्यांना करोना योद्धा म्हणून गौरवण्यात आलेलं आहे, की ज्यांचा सध्या सरकारतर्फे अपमान होतोय, त्या सर्व करोना योद्ध्यांना जे अस्थायी आहेत त्यांना परमनंट करा, ही आमची सर्व प्रमुख मागणी आहे। एवढे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक जवळपास 500 ते 600 अस्थायी सहाय्यक प्राध्यापक हे गव्हर्नमेंटमध्ये सध्या वर्किंग आहेत। हे वर्किंग असताना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सध्या नवीन आदेश काढून सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना नवीन जे रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर समावेशन करून घेत आहे, त्यांचं जे की कधीच कॉलेजला येणार नाहीत किंवा एखाद्या 2 तासासाठी ते येतील आणि जातील। तर सरकार आता एवढे 5 ते 6 नवीन कॉलेज काढत आहे, तिथे सरकारला गरज आहे सर्वांची, आणि जे सरकारकडे 2 ते 3 वर्षापासून भीक मागत आहेत अस्थायी सहाय्यक प्राध्यापक आम्हाला परमनंट करा, तरी सुद्धा सरकार आमची दखल घेत नाही। जर सरकार जर अशीच आमची दखल घेणार नसेल तर आम्हाला यापुढे आमचे आंदोलन हे तीव्र करावे लागेल। मी डॉक्टर सचिन गोदगिरे, सहाय्यक प्राध्यापक, अस्थायी सहाय्यक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद।